शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यासाठी सोमवारपासूनच मानांच्या दिंड्यांसोबत हजारोच्या संख्येनं वारकरी भाविक त्र्यंबकेश्वर येथे दाखल झाले होते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची विधिवत पूजा उपविभागीय अधिकारी श्रीकांत भारती, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संस्थांचे अध्यक्ष हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, आमदार बाळासाहेब सानप, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, रावळगाव साखर कारखान्याचे माजी चेअरमन शंकरराव कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते. यानंतर संस्थांच्या वतीनं मानाच्या दिंड्यांचा नारळ आणि कपाळी बुक्का लावून सत्कार करण्यात आला. पालखी प्रस्थानापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खासगी निधीतून वारकऱ्यांना उपविभागीय अधिकारी श्रीकांत भारती, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे यांच्या हस्ते रेनकोटचं वाटप करण्यात आलं. तसंच पंढरपूरला जाणाऱ्या दिंड्यातील सर्व वारकऱ्यांना म्हणजे जवळपास 5.5 लाख वारकऱ्यांना रेनकोटचं वाटप करण्यात येणार असल्याचं आणि त्याचा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथून करण्यात आल्याचं श्रीकांत भारती यांनी सांगितलं. तेव्हा या शब्दाला नक्कीच आतापर्यंत तरी सरकार प्रामाणिक आहे. इतर कुठे सुद्धा जेवढी मंदिरे असतील, साहेबांनी मागल्या वेळेस म्हणलं होतं आणि त्यांची भावना आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पंढरनाथाच्या पूजेचा मान नाही, ती संधी आहे. आणि ते नेहमीच असं म्हणतात की मान असो सन्मान असो याचा अहंकार येतो. त्यांचं म्हणणं असं आहे की अहंकाराचा वारा न लागणार त्याचा माझ्या विश्वासाचं माहिती आहे. त्याच्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती इच्छाच माननीय मुख्यमंत्र्यांची आहे आणि ते यावेळेस नक्कीच पंढरनाथाची सेवा करणार आहे. या उपक्रमाबद्दल हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. यानंतर पुंडलिक वर्दे हरिविठ्ठलच्या गजर करत पायी दिंडी सोहळ्यास प्रारंभ झाला. पानाफुलांनी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांची मूर्ती आणि पादुका ठेवण्यात आल्या होत्या. रथास फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. रथाच्या पुढे बैलगाडीमध्ये नगारा खाना ठेवण्यात आला होता. रथाच्या पुढे मानाच्या संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान श्री विठ्ठल मंदिर गावठा दिंडी सिन्नर, हरिभक्त परायण श्री एकनाथ महाराज गोळेसर दिंडी कुंदेवाडी सिन्नर, हरिभक्त परायण मोहन महाराज बेलापूरकर दिंडी पंढरपूर या 4 दिंड्या सहभागी होत्या. तर रथाच्या मागे 35 दिंड्या अतिशय शिस्तबद्धरित्या सहभागी होत्या. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या मूर्तीस कुशावर्त तीर्थावर स्नान घालून नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानंतर पालखीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने कूच केली. यावेळी मंदिरात भगवान त्र्यंबकराज आणि संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यांची भेट घडवण्यात आली. रथाच्या पुढे मोठ्या संख्येने अश्व सहभागी झाले होते. तर वाजत गाजत गावाच्या वेशीपर्यंत त्र्यंबकरांनी पायी दिंडीस निरोप दिला.
यावेळी निवृत्तीनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष महामंडलेश्वर डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर, अध्यक्ष हरिभक्त परायण पंडित महाराज कोल्हे, पालखी सोहळा प्रमुख पुंडलिकराव थेटे, हरिभक्त परायण संजय महाराज धोंडके, सचिव जिजाबाई लांडे, त्र्यंबकराव गायकवाड, हरिभक्त परायण जयंत गोसावी, पवनकुमार फुतडा, ललिता शिंदे, डॉक्टर धनश्री हरदास, रामभाऊ मुडाने, अविनाश गोसावी, योगेश गोसावी, व्यवस्थापक गंगाराम झोले, संदीप मुडाने, विष्णू बदादे, दादा आचारी आदी उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.